श्रीकांत जिचकर यांच्या प्रेरणेने आणि डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी सुरू केलेल्या लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त भारत मोहिमेच्या अंतर्गत आज 15 अधिक देशात आणि 150 अधिक शहरात जागतिक स्तरावर 3D वॉकेथॉन झाला. या वॉकेथॉनला दक्षिण कोकण एज्युकेशन सोसायटी आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थांचे सहकार्य लाभले. बेळगाव शहरातही हा वॉकेथॉन झाला. प्रारंभी RPD महाविद्यालयाच्या मैदानावर डॉक्टर श्रीकांत जिचकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पंढरी परब यांनी वॉकेथॉनचा उद्देश स्पष्ट केला तर विजय मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिवसामध्ये जे 24 तास असतात त्यातला कमीत कमी एक तास तरी आपल्या प्रकृतीसाठी देणं, हे आजकालचे जे एक्सपर्ट्स आहेत किंवा डॉक्टर्स आहेत किंवा जे ॲडवायझर आहेत ते आपल्याला आज त्यांची गरज भासते. रोग होण्यापेक्षा अगोदरच आपण जर आपल्या आयुष्याची काळजी घेतली, आपल्या प्रकृतीची जर काळजी घेतली, तर आपण आनंदी जीवन जगू शकतो हा याचा मंत्र आहे. आणि बरेच डॉक्टर जिचकर सरांच्या पुण्यतिथीनिमित्त आज हा कार्यक्रम या ठिकाणी ज्या संस्थेला 75 वर्ष होत आहेत, 75 वर्ष आणि लोकमान्य ही 25 वर्षामध्ये पदार्पण करते आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माणासाठी करत आहोत. आज आपल्यामध्ये गेल्या 15 दिवस गणेशोत्सवच्या कार्यक्रमामध्ये 24/7 या पद्धतीनं संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट काम करत असलेल्याचे DCP मॅडम सीमा लाटकर मॅडम इथं उपस्थित आहेत. आल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत. आणि त्याचबरोबर आणखी एक प्रमुख पाहुणे नीता चौगले, तिनं आम्ही सगळ्या नीता ताईंना भेटलो आणि आपल्या पतीचं ब्रेन डेथ झालेलं आहे, त्यासाठी त्यांचे अवयव पार्ट्स डोनेशन द्यावं असं विनंती केल्यानंतर त्यांनी कोणतंही आढावा न घेता ब्रह्मानंद आणि मी सगळे मित्रमंडळी म्हणून त्यांना समजावून सांगितल्यानंतर 5 मिनिटात तयार झाले आणि त्यांनी हार्ट आणि 2 किडन्या द्यायचं ठरवलं. 2 किडन्या दान देऊन नीता चौगले ताईंनी फार मोठं काम केलं आहे, फार म्हणजे फार मोठं काम केलं आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. ये छोटे छोटे बच्चों से ऑल एज ग्रुप के लोगों को देख के बहुत अच्छा लग रहा है. आई विश यू ऑल द बेस्ट. हेल्थ इज इम्पोर्टेंट, बाकी सब वो सब अभी आज के ज़माने में तो हेल्थ का सभी बहुत फैनेटिक लाइक क्रेजी थिंग हो रहा है, बट दिस इज़ वेरी इम्पॉर्टेंट. मेरा तो नेक्स्ट 10 डेज का वॉकिंग 2 दिन में मैंने ख़त्म कर दिया है, तो मैं अभी वॉक नहीं करने वाली हूँ. नाइस टू सी ऑल ऑफ यू हियर. आई विश यू ऑल द बेस्ट एंड थैंक यू, एंड थैंक यू सो मच फॉर इन्वाइटिंग मी फॉर दिस ओकेजन. थैंक यू. यानंतर बेळगावच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आणि पतीच्या मरणोत्तर हृदय आणि मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेऊन अनेकांना जीवन दिले त्या नीता अशोक चौगुले यांच्या हस्ते RPD कॉलेज मैदानापासून ध्वज दाखवून वॉकेथॉनला सुरुवात झाली. यावेळी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी वॉकेथॉन मध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांशी संवाद साधला. आपण सध्या आहोत वॉकेथॉन मध्ये आणि सीमा लाटकर मॅडमच्या हस्ते या वॉकेथॉनचं उद्घाटन झालं. आम्ही त्यांच्याशी बोलूया. मॅडम आपको कैसा लग रहा है?
आज के लोग छोटे बच्चों से लेके ऑल एज ग्रुप के लोग को लेकर बहुत ही अच्छा लग रहा है। इतना हेल्थ को प्रमोट करते हैं, इतनी सुबह जल्दी उठ के आते हैं, तो अच्छा मैसेज जा रहा है सबको। थैंक यू मैडम। आप तो पुलिस डिपार्टमेंट से बिलोंग करते हैं, तो आपको फिट रहना पड़ता है, तो फिट रहने के लिए आप लोगों को क्या संदेश देंगे मैडम? फिट रहने के लिए ऐसे ही डिपार्टमेंट के लोग ही फिट रहते हैं ऐसे नहीं, अभी सबको फिट रहना है। दिस इज़ अटमोस्ट इम्पॉर्टेंट थिंग एनी वन शुड डू। हेल्थ इज़ वेल्थ, उसके बिना कुछ नहीं है। जो माइंड और बॉडी का कनेक्टिविटी है वो सब रहना है, तो लाइक वी कैन फेस द लाइफ एंड वी कैन फेस द वर्ल्ड। या वॉकेथॉनला लोकमान्य आणि साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीनंही सहकार्य केलं आहे, त्या संस्थांचे प्रतिनिधित्व आहेत, लोकमान्यचे संचालक आहेत पंढरी परब सर। सर, या उपक्रमाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम मी आज ह्या ऑर्गनायझरचं या ठिकाणी स्वागत करतो आहे। समाज सुदृढ व्हायचा असेल, कुटुंब आणि परिवार आनंदी राहायचं असेल, तर आज आपली प्रकृती महत्त्वाची आहे। आणि डॉक्टर जिचकरांच्या आज जयंतीनिमित्त हा जो उपक्रम स्नेहालय आणि साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी, जी एक शिक्षण संस्थेमधली 75 वर्ष त्यांची आता वर्ष प्रदान केलं आहे, तर हा उपक्रम आहे। आणि या समाजामध्ये ही जागृती महत्त्वाची आहे, आणि प्रत्येकाचं आरोग्य जर उत्तम असेल तर समाज उत्तम राहतो, आणि हा संदेश आपण द्यायचा आहे। आणि आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। मी एक आवाहन करू शकतो बेळगावकरांना की फक्त एक दिवसापुरती हा उपक्रम न राहता प्रत्येकाने दररोज ह्या आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जे काही डॉक्टर एक्सपर्ट्स ज्या पद्धतीनं ॲडवाईस करतात किंवा जे काही टिप्स देतात त्याप्रमाणे आपण त्याचा फॉलो केला तर नक्कीच आपलं आरोग्य निरोगी राहील आणि आपला कुटुंब आणि परिवार त्यामध्ये आनंदी राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगतोय। SKE च्या सदस्या बिंबा नाडकर्णी मॅडम इथं आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। मॅडम, एकंदर या उपक्रमाला तुमचं सहकार्य लाभलंय, नेमका काय संदेश आहे यातून? लोकमान्य आणि आम्ही नेहमीच हातात हात घालून वाटचाल करत आलेले आहोत, आणि आमच्या हिरक महोत्सवासाठी म्हणजे प्लॅटिनम ज्युबिलीसाठी हा जो अत्यंत आरोग्यमय उपक्रम सुरू झालेला आहे, त्या सगळ्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद करते। आणि अशी आशा पण करते की ह्या प्लॅटिनम ज्युबिलीपासून आम्ही असे अनेक आरोग्यासाठीचे उपक्रम आपल्यासोबत करू शकतो। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। आज आयोजित केलेला हा वॉकॅथॉन 5.5 किलोमीटर चालून पुन्हा RPD कॉलेज इथं थांबणार आहे। कॅमेरा पर्सन विजय निंबाळकर सह प्रसाद प्रभू, तरुण भारत सोशल मीडिया। इंजिनियर्स कॉम्प्युटर अकॅडमी सेलिब्रेटिंग 25 इयर्स ऑफ एक्सलन्स। अवर कोर्सेस आर ऑटोकॅड, कॅटिया V5 प्रो, EUG, 3D स्टुडिओ मॅक्स, रिविट, ETAP, MS ऑफिस, टॅली, C अँड C++। अवर बेलगाम ब्रांचेस शहापूर, अनगोड रोड, टिळकवाडी अँड काकती वेस्ट रोड। यावेळी विशेष म्हणजे एका डोळ्याने अंध असलेल्या बालकानेही या वॉकेथॉनमध्ये सहभाग दर्शवला, तसेच एका लहान बालकाला घेऊन पालकही उत्स्फूर्तपणे या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। पुष्कर, माझं पुष्कर। कुठे राहता? टिळकवाडी फर्स्ट गेटला असं राहिला। ओके, याचं नाव काय? याचं नाव पुष्कर, माझं नाव कपिल। RPD कॉलेज मैदानापासून 6:30 वॉकेथॉनला सुरुवात झाली। त्यानंतर RPD सर्कल, गोगटे सर्कल, काँग्रेस रोड, तिसरे रेल्वे गेट मार्गे पुन्हा सर्वजण RPD
यावेळी वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या काही व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानंतर राष्ट्रगीताने या वॉकेथॉनची सांगता झाली. आपल्याला भरपूर वर्ष जगायचं तर काय करायचं असा लोक प्रश्न विचारतात, आणि हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर एक येतं की शरीराची सुदृढता ठेवली पाहिजे. तर आजच बेळगाव शहरामध्ये एक वॉकेथॉन झालं, आणि या वॉकेथॉनमध्ये गेले अनेक वर्ष वॉकिंग करणारे, रोज चालणारे जे ज्येष्ठ आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. योगाचं महत्त्व पटवून देणाऱ्या योगगुरूंचाही सत्कार झाला. तर भरपूर जगण्याची इच्छा सगळ्यांनाच आहे, त्यांच्याकडून आम्ही जाणून घेऊया की नेमकं काय कारण आहे आणि कसं जगता येईल आपल्याला. तर सर नमस्ते, आपलं नाव? नमस्कार, मी विनायक घसारी. प्रथम मी हे योगाच्या माध्यमातून मी ह्याची प्रेरणा घेतलेली आहे, आणि या योगाच्या माध्यमानंतर मला जी काय हे म्हणाला की आपण वॉकिंग पण करू शकतो, आणि आपण सतत गेली 12 वर्ष सतत किल्ल्यामधील जो संपूर्ण राऊंड आहे तो आम्ही केवळ 20 मिनिटांमध्ये 5 किलोमीटरचा प्रवास आम्ही तो राऊंड कम्प्लीट करत आहे. काय वाटतं योगासन किती वर्षापासून करता तुम्ही? गेली 12 वर्ष झालं आपण योगा करत आहे, त्यापासून आम्हाला एकदम फिटनेस वगैरे फार छान. इतरांना संदेश देता का, शिकवता का योगा? हो असं बऱ्याच आमच्या मित्रमंडळींना आपण त्याच्यात सहभागी केलेला आहे, आणि आम्ही सतत इतरांना इतर समाजामध्ये पण सांगत असतो आमच्या या योगाबद्दल. आपलं वय काय आता? आता माझं वय आहे 57. 57 वर्ष? हो. 57 वर्षाच्या ह्या फिट माणसाचा सत्कार झाला. त्याचबरोबरीने इथं आहेत. आपलं नाव सर? माझं नाव धोंडराम शिंदे, राहणार हिंडलगा. आणि आपलं वय? माझं वय आता 73 चालू आहे. 73 चालू आहे? होय. 73व्या वर्षी ही तुम्ही चालायला जाता, वॉकिंग करता आणि व्यायामही करता, काय महत्त्व वाटतं तुम्हाला आणि कसं तुम्ही सुरुवात केली? मी आता 2005 रिटायरमेंट झालो. रिटायर झाल्यानंतर मग मी वॉकिंग चालू केलो. वॉकिंग चालू करता करता रनिंग चालू केलो. मी रोज 10 किलोमीटर रनिंग करतो. रोज 4:00 मी चन्नामाला असतो. मी कुठून? हिंडलगा टू चन्नामा रिटायर नॉनस्टॉप. हां, डेली 10 किलोमीटर रनिंग करतो मी. नवीन युवकांना काय संदेश द्याल? नवीन लोकांना काय, तुम्ही पण प्रॅक्टिस करा, तुम्ही पण माझ्यावर या, असं मी त्यांना संदेश देतो. मी आणखी एक त्यांचा गौरव झाला आहे त्यांच्या एकंदर फिटनेसबद्दल. सर आपलं नाव? माझं सुरेश लक्ष्मणराव देवरमणी. वय आहे 67. हां, 67. मी ह्या RPD कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे, आणि मी इथं असतानाच ह्या ग्राउंडवरती हे वृद्ध आणि तरुण जेव्हा इथं पळत धावत होते, त्यामुळे मी प्रेरणा घेतलो, आणि तेव्हापासून मी ह्या कॉलेज लाईफपासून मी अद्यापर्यंत मी हे माझं मी परफॉर्मन्स मी करत आहे. मला एक सांगा सर, हे जे तुमचं रुटीन आहे ते न चुकवल्यामुळेच तुम्ही फिट आहे असं वाटतं का? हो, मी फिट असं वाटतं. मी नॅशनलला आजपर्यंत 6 गोल्ड घेतलेले आहेत, आणि बाकीचे ब्राँझ आणि सिल्वर असे एकूण मी 19 मेडल घेतलेले आहेत, आणि स्टेटला 29 गोल्ड आणि सिल्वर घेतलेलं आहे. स्टेटला माझी इंटरनॅशनलला सिलेक्ट झालं होतं, मी माझ्या NSH गेलो नाही एवढं. हेल्थ इज वेल्थ काय, त्याच्याबद्दल मी भरपूर काळजी घेतली पाहिजे. फक्त एक आहार आणि आपला व्यायाम जर भेटलो तर आपण फिट असतो, हे प्रत्येकानं एक अवेअरनेस घेतलं पाहिजेत आणि केलं पाहिजेत. हे वयाचा काही प्रश्न येत नाही, वयाचा प्रश्न येत नाही. खरोखर यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. या ठिकाणी योगगुरु रमेश गंगूर सरही आहेत. सर, योगासन, व्यायाम, चालणं याचं काय महत्त्व आहे तुम्हाला काय वाटतं? अतिशय अविभाज्य घटक आयुष्यामध्ये, याच्याशिवाय पर्याय नाही. जेवढे केमिकल्स आपण पोटात घालतो आहे आता म्हणजे अनिवार्य, त्याला पचवायसाठी पण योगा हे लागणारच आहे. आणि आपण जर रोज योग करत असेल तर या मेडिकल ट्रीटमेंट किंवा ह्या केमिकलची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही आहे. आणि आज हा जो कार्यक्रम झाला,
अतिशय चांगला झाला आणि आपले स्वर्गीय श्रीकांत जिचकर यांच्या स्मरणार्थ झाला. हजारहून अधिक जण नक्कीच सामावले असतील आणि याचा आपण स्वीकार करूया सगळेजणं. याच्यापुढे असे कार्यक्रम होत राहू दे, सगळ्या बेळगावकरांनी उत्पूर्तपूर्वक आपण याच्यात भाग घेऊया आणि फिट अँड फाईन राहूया. धन्यवाद. फिट अँड फाईन राहण्याचा मंत्र देत झालेल्या वॉकेथॉनमध्ये आपल्याला चांगला संदेश नव्या पिढीला मिळालेला आहे आणि हा संदेश घेऊन आपण पुढे जाणार आहोत. कॅमेरामन विजय निंबाळकरसह प्रसाद प्रभू, तरुण भारत सोशल मीडिया. तरुण भारतची मोठी मजल, वाचकांना घरबसल्या विश्वसहल. ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या. आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाइट, ई पेपर.